आदिशक्ती आहे माझी तुळजाभवानी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि पवित्र अशी वंदिनी मातृभूमीला प्रथम वंदन। तर हे पहा, आशापाशी असणारा बागणीचा भुईकोट किल्ला या तालुका वाळवा जिल्हा सांगली ऐतिहासिक भुईकोट किल्ला हा आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। आणि हे पहा, नैऋत्य बाजूस असणाऱ्या भिंती आपल्याला कोसळायला आपल्याला पाहायला मिळतात। आणि किल्ल्याचं जतन आणि संवर्धन होणं यासाठी प्रशासनानं पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे, कारण हा आपला ऐतिहासिक वारसा आहे। तर बागणीचा जो भुईकोट किल्ला आहे, हा भुईकोट किल्ला सर्वसाधारण 10 एकरामध्ये पसरलेला आहे। आणि या कोटाच्या तिन्ही बाजूला असलेली तळबंदी आता सध्या शिल्लक आहे। आणि किल्ल्यावर वाढत्या लोकवस्तीमुळे कोठाच्या चौथ्या बाजूला म्हणजे पूर्वेला असलेले तळबंदके व खंदके पूर्णपणे नष्ट झालेले आहेत। आणि कोटाच्या मुख्य दरवाजा देखील बहुधा या। तर मित्रांनो, हे बागणीच्या किल्ल्याची फक्त आपल्या तळबंदीत आपल्याला पाहायला मिळते थोडंफार राहिलेले अवशेष तळबंदी। त्याच पद्धतीने एक बुरुज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। तर सांगली जिल्ह्यातील भुईकोट किल्ला हा बागणीचा किल्ला म्हणून ओळखला जातो। तळबंदीच्या आजूबाजूला आपल्याला हे पहा सुंदर असा आणि मोठा बुरुज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। तर तळबंदीला लागून आपल्याला खंदकसुद्धा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। हे पहा जुना असं खंदक आणि खंदकाची रचना। तर बागणीतील भुईकोट जो किल्ला आहे या भागामध्ये रुद्रागुरु बागणी किल्ला त्याच पद्धतीने मोहिमेची मशरफ करत असताना सरसेनापती हंबीराव मोहिते असतील आणि श्री महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव मंडळ बागणी यांनी माहितीफलक या भागामध्ये लावलेले आहेत। तर बागणीतील जो भुईकोट किल्ला आहे याच्या ऐतिहासिक कागदपत्रामध्ये विशेष माहिती आपल्याला उपलब्ध नाही। आजच्या स्थितीला आपल्याला या किल्ल्यामध्ये भग्न बुरुज व तळबंदीशिवाय काही दिसणार नाही। आणि संपूर्ण जो बुरुज आहे हे पांढऱ्या मातीमध्ये बांधलेले दिसतात। तर ह्या बांगणीच्या किल्ल्याबद्दल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे महादेवाचं मंदिर आपण आता सध्या पाहत आहोत। अतिशय जुन्याशी वास्तू, जुना असं महादेवाचं मंदिर, आतील जे बांधकाम आहे कोरीव दगडी बांधकाम खांब आपल्याला पाहायला मिळतात। त्याच पद्धतीने घडीव दगडामध्ये केलेलं हे बांधकाम जुने वास्तू आणि हेमाडपंथी बांधकाम शैलीमध्ये असणारे हे प्राचीनाचं मंदिर आपण पाहत आहोत। तर बांधकामात हे पहा मातृशिल्प आपल्या देवीचं आपण पाहत आहोत। त्याच पद्धतीने दगडात कोरलेले एक सप्त मातृका शिल्प आपण पाहणार आहोत। हे पहा सप्त मातृका शिल्प हे पहा हे आपल्या समोर जे आहे। आणि मंदिराच्या आतील मूळ जी वास्तू आहे ते वास्तू कायम ठेवून बाहेरील बाजूनं मात्र थोडंसं जीर्णोद्धार केलेलं आपल्याला पाहायला मिळतो। आपलं आपण गणपतीचं नुकतं दर्शन घेतलं तर अंतर्गत भागामध्ये आपल्याला लक्षात येईल की किती जुनं ही वास्तू आहे। त्याच पद्धतीने जे मुख्य सभामंडप आहे अंतर्गत भागामध्ये आपल्याला महादेवाची पिंड आपल्याला पाहायला मिळते। थोडंसं अंतर्गत भागामध्ये जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे, परंतु कोणतेही म्हणजे मूळ वास्तूला कोणत्याही बाधा न आणता जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। तर हा जो प्राचीन वारसा आहे म्हणजे सांगली जिल्ह्यातील बागणी किल्ल्याची बागणी गावाची जी ओळख होती ही किल्ल्यामुळेच आहे। आणि परंतु ती ही ओळख नष्ट होणार नाही याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण हा किल्ल्यावर आता बऱ्यापैकी तटबंदी शिल्लक आहे आणि काही वर्षानंतर तीही नामशेष होईल इतके वाईट अवस्था आपल्याला या बागणीच्या भुईकोट किल्ल्याची आपल्याला पाहायला मिळते। खूप असं जुना ऐतिहासिक वारसा आपण पाहत आहोत। त्याच पद्धतीने असं रुद्रागुरु बागणी यांनी सुंदर असे फोटोच्या माध्यमातून असं तटबंदी असेल त्याच पद्धतीने माहितीफलक खूप असे जबरदस्त असे लावलेलेले आहेत। सर्वसाधारण किल्ला पाहण्यासाठी आपल्याला एक तास अर्धा ते पाऊण तास पुरेसा आहे। तर जाण्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत, इचलकरंजी मार्गे आपण हातकणंगलेतून कुंभोजमार्गे आपण बांगणीच्या किल्ल्यामध्ये जाऊ शकतो, किंबहुना दुसरा एक मार्ग आहे की इचलकरंजीवरून हातकणंगले आणि हातकणंगलेपासून वडगाव आणि वडगावपासून बांगणी, म्हणजे सर्वसाधारण 40 किमी इतकं अंतरावर हा असणारा किल्ला।
आणि इथूनच आपल्याला बागणीपासून भादेरवाडीचाही किल्ला पाहता येतो. असे 2 ते 3 किल्ले आपल्याला 40 ते 45 किलोमीटर मीटर इतक्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तरी पहा मजबूत असे खांब मंदिराच्या अंतर्गत भागामध्ये असणारे इतिहासाचे साक्षीदार. तर हे पहा थोडंस मी झूम करून दाखवत आहो मित्रांनो किल्ल्याची काय दुरावस्था आहे. तर हा 10 हजारामध्ये असणारा किल्ला आणि अंतर्गत भागामध्ये आपल्याला भरपूर घरे असे बांधलेले पाहायला मिळतात. हाच तो मार्ग जिथून आपण किल्ल्यावर जातो. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कळवा. आपला आणि हा समोरचा जो रोड आहे हा किल्ला बहादूरवाडीला जातो. किल्ले बहादूरवाडी. जय शिवराय.